आणि आठवण काढतो स्वर्गीय माझे राजकारणातील गुरु स्वर्गीय अनिल बाबर साहेब. ज्या मैदानावरून या कोल्हापूर जिल्ह्याचं मैदान सदैव गाजवलं होतं, हिंदू हृदय सम्राटांनी गाजवलं होतं, याच मैदानावरून जगाच्या पाठीवर कुठेही जंगलाला आग लागल्यानंतर सुद्धा जेवढ्या ज्वाळा भडकल्या नसतील तेवढ्या हिंदुत्वाच्या ज्वाळा भडकल्या त्या गायदी मैदानात भडवल्या त्या हिंदू हृदय सम्राटांच्या ज्वाळा, त्याची धग आज या ठिकाणी तुम्हा आम्हाला धगधगताना दिसून येत आहे. आणि त्याच हिंदू हृदय सम्राटांच्या विचाराचे सच्चे वारस, सच्चे पाई, ज्यांच्या रक्ता रक्तात आणि हाडाच्याही कणाकणात हिंदुत्व भरलेलं आहे, हिंदू हृदय सम्राटांचा विचार भरलेला आहे, अशा एका शिवसैनिकांचा पक्षप्रमुख म्हणून व्यासपीठावर आज विराजमान झाले, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून झाले, हा गांधी मैदानाचा सगळ्यात मोठा योगायोग. मित्रांनो, मी जास्त बोलणार नाही, वेळ कमी आहे, साहेब इथं आलेली आहे, ही भूमी आहे शूरांची, वीरांची, मर्दांची, लढणाऱ्यांची भूमी आहे. भगवंतानं ब्रह्मांड निर्माण केलं, अनेक ग्रह या विश्वात ब्रह्मांडात गेले, वसुंधरा निर्माण झाली, पृथ्वी निर्माण झाली, आणि या पृथ्वीला एक गुण दिला भगवंतानं की प्रत्येक मातीला वेगवेगळी ताकद दी. कोल्हापूरची मातीच असताना अशी आहे, ती मर्दानी माती आहे, पैलवानाची माती आहे, रगील माणसांची माती आहे, आणि अशा या भूमीवर आज ही आपली जाहीर सभा होते. मित्र, छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा पन्हाळा इकडे दिसतो, या ठिकाणी तिथंच बाजूला जीवा महालाचं बलिदान देऊन त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांड्याचं पावन खिंड तुम्हाला दिसते, छत्रपतीचं रक्षण करणारा विशाळगड या बाजूला दिसतो, त्या बाजूला गेलं तर खरड्याची लढाई दिसते, तिकडे गेलं कागला राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिसतोय, तर तिकडे गेलं तारा राणीची तलवार राजवाड्यातली दिसते, आणि समतेचा विचार या जगाला पहिल्यांदा सांगणारा राजर्षी शाहू महाराजाचा आवाज याच राजवाड्यातून निघाला, त्याच भूमीवर आज संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी दीन दलित, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, माझ्या आया बहिणी, माझ्या मुली यांचं कल्याण करणारा एक लोकनेता व्यासपीठावर बसा, एकनाथजी शिंदे साहेब. खासबाग मैदान साहेब सगळं बघितलं, सगळ्यांनी बघितलेला आहे, गामाची गीत कुस्ती झाली, गुंगाची कुस्ती झाली, हिंदकेसरी मारुती माने कुस्ती झाली, विष्णू सावरड्याची कुस्ती झाली, युवराज पाटलाची कुस्ती झाली, दादू चौगल्याची झाली, सतपालाची झाली, करतारसिंगची झाली, हरिचंद बिराज